आपण सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये दंडगोलाच्या घनफळावर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरवर आधारित एक उदाहरण सोडवले होते. आज या व्हिडिओमध्ये आपण दंडगोलाच्या घनफळावर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरवर आधारित काही गैरसमज देखील पाहूया मित्रांनो. मानस, बघ हा तुपाचा डबा किती छोटा आहे रे, आणि हा तुपाचा डबा किती उंच आहे. नक्कीच या उंच डब्यात जास्त तूप असणार आहे. अरे नाही थॉमस, हे गरजेचं नाहीये की या कमी उंची असणाऱ्या डब्यात कमी तूप आणि जास्त उंची असणाऱ्या या डब्यात जास्त तूप असणार. चल मी तुला गणिताद्वारे कसं ते समजवतो. अरे वा, याचा अर्थ ही गणिताची वेळ आहे. चल थॉमस, आपण पटकन या डब्यांची मापे ही मोजून घेऊया. तू या कमी उंची असणाऱ्या डब्याची मापे माहिती कर, आणि मी या जास्त उंची असणाऱ्या डब्याची मापे माहिती करून घेतो. प्रमुख थॉमस आणि मानस दोघांनी आपापल्या डब्यांची मापे ही माहिती करून घेतली. मानस, दोन्ही डबे दंड गोलाकार आहेत. या कमी उंची असणाऱ्या डब्याच्या पायाची त्रिज्या 8 सेंटीमीटर आणि उंची 7 सेंटीमीटर अशी आहे, आणि या जास्त उंची असणाऱ्या डब्याची त्रिज्या 4 सेंटीमीटर आहे आणि उंची 28 सेंटीमीटर आहे. चल आता आपण सूत्राच्या वहीत लिहिलेल्या दंडगोलाच्या घनफळाच्या सूत्राच्या मदतीने या दोन डब्यांचे घनफळ माहिती करून घेऊया. मित्रांनो, कारण की डब्याची जाडी नाहीच्या बरोबर आहे, आपण हे म्हणू शकतो की डब्यात ठेवलेल्या तुपाने व्यापलेली जागा जी ज्याची क्षमता कॅपॅसिटी आहे, डब्याने व्यापलेली जागा जे त्याच्या घनफळाच्या व्हॉल्यूम इतके आहे. आता तुम्ही या दोन्ही डब्याचे घनफळ हे माहीत करू शकता का मित्रांनो? स्वतः प्रयत्न करण्यासाठी व्हिडिओ थांबवा आणि मग तुमचे उत्तर या उत्तराशी जुळवून पहा. बघ थॉमस, या प्रकारे सोडवल्यावर आपण हे बघू शकतो की कमी उंची आणि जास्त उंची असणाऱ्या डब्याचे घनफळ अगदी समान 1408 घन सेंटीमीटर आहे. तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. असे गरजेचे नाही की जास्त उंची असलेल्या दंडगोलाचे घनफळ कमी उंची असलेल्या दंडगोलापेक्षा अधिक आहे. आता मला समजले की कोणत्याही दंडगोलाचे घनफळ त्याच्या पायाची त्रिज्या आणि उंची या दोन्हींवर देखील अवलंबून असते. चला तर आपण लवकर आपल्या जगात परत जाऊ. मला तुपाचा डब्बा खरेदी करून घरी सुद्धा जायचंय. आई माझी वाट बघत असणार. थॉमसने तुपाचा डब्बा खरेदी केला आणि दोन्ही मित्र आपापल्या घरी परत आले. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण दंडगोलाच्या घनफळावर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर वर आधारित काही गैरसमज देखील पाहिले. तर आशा आहे की आता तुम्हाला दंडगोलाचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर चांगलेच समजले असेल.